नमस्कार, मी संपदा साळवे। आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहूयात पारनेर तालुक्यामधील काही महत्त्वाच्या घडामोडी। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वय 83 वर्ष असून उपोषणाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी राळेगण सिद्धी परिवार व हजारे यांच्या चाहत्यांचे मन चिंताग्रस्त झाले आहे। या वयात अण्णांनी उपोषण न करता मौन व धरणे आंदोलन करावे अशा भावना राळेगण सिद्धीतील ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून त्यासाठी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेऊन राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीने अण्णांना विनंती केली जाणार आहे। शिक्षक नेते गोकुळ कळंकर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सदिच्छा मंडळाचा राजीनामा दिला होता। त्यांच्यासोबत पारनेर तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी सदिच्छा मंडळाचे राजीनामे दिले होते, मात्र त्यानंतर पुढील वाटचाल काय याकडे शिक्षक नेत्यांचे व जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले होते। मात्र त्यांनी अहमदनगर येथे बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळामध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे। शिक्षक बँकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे कळंकर यांनी गुरुमाऊलीमध्ये केलेल्या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस असलेले सागर मळी यांनी सुपे परिसरातील सामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावून अनेकांना मदतीचा हात दिला आहे। सुपे ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य जोमाने सुरू केले आहे। रांजणगाव मशिदीतील रुग्णास मदतीचा धनादेश मिळवून देत मैड यांनी आपल्या नव्या इनिंगचा श्रीगणेश केला आहे। पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला। त्या अनुषंगाने तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयामध्ये दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली असून प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांनी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून दिनांक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आकुर्डी महाविद्यालयात होणार आहे। या स्पर्धेत प्राध्यापक तुषार खुबे यांनी लिहिलेली ऑनलाइन शिक्षण नावाच्या एकांकिकेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे। राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेची ग्रामीण भागात उडालेली भंभीरी व त्यातून झालेलं शैक्षणिक नुकसान या एकांकिकेत मांडण्यात आले होते। किक बॉक्सिंग, कराटे, जुदो या क्षेत्रातील नामवंत खेळाडू आणि राष्ट्रवादीमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या पारनेर तालुक्यातील राजेश्वरी कोठावळे यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षनाताई सलगर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक असलेल्या कोठावळे यांची या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनात।